welcome back students myself dr niranjan Shah, assistant professor tc college of arts science and commerce baramati in last video we have started to discuss about the introduction of audit of banks in last video we have discussed about the various types of bank today इन धिस व्हिडिओ वी डिस्कस्ड अबाउट द फंक्शन्स ऑफ कमर्शियल बँक्स मित्रो पाठीमागच्या मि व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इंट्रोडक्शन ऑफ ऑडिट ऑफ बँक या पहिल्या प्रकरणाच्या प्रस्तावनेला सुरुवात केलेली आहे त्यामध्ये मी टाईप्स ऑफ बँक्स म्हणजेच बँकांचे विविध प्रकार कोणते असतात याविषयी चर्चा केली आज तुम्हाला कमर्शियल बँकांची कार्य काय असतात याविषयीची या चर्चा करणार आहे किंवा त्याविषयी माहिती सांगणार आहे मित्रो तुम्हाला माहितीच आहे की बँकांचे फंक्शन्स कोणकोणते आहेत देर आर मेनली टू टाईप्स ऑफ फंक्शन्स फर्स्ट वन प्रायमरी फंक्शन अँड सेकंडरी फंक्शन म्हणजे प्राथमिक कार्य आणि दुय्यम कार्य किंवा द्वितीय प्रकारची कार्य प्राथमिक कार्यामध्ये महत्त्वाच्या दोन कार्यांचा समावेश होतो त्यामध्ये ॲक्सेप्टिंग डिपॉझिट्स अँड प्रोव्हाइडिंग क्रेडिट फॅसिलिटी म्हणजे डिपॉझिट घेणे आणि त्यास त्या, त्या, त्या डिपॉझिटचं लोन स्वरूपामध्ये ते देणे म्हणजे ठेवी स्वीकारणे आणि कर्ज वाटप करणे किंवा कर्ज देणे ही बँकांची महत्त्वाची आणि प्राथमिक स्वरूपाची दोन कार्य आहेत ही सर्व बँकांची कार्य आहेत मग त्यामध्ये असलेल्या कमर्शियल बँकासुद्धा हीच कार्य करतात याचबरोबर बँकांच्या दुय्यम कार्यांमध्ये इतर कार्यांमध्ये बाकीच्या सर्व कार्यांचा समावेश होतो ज्यात तुम्हाला काही महत्त्वाचे कार्य या ठिकाणी शॉर्टमध्ये या पिक्चरमध्ये बघायला मिळतील यामध्ये तिसरं कार्य त्या ठिकाणी दिलेलं आहे पेमेंट अँड विड्रॉवल्स फॅसिलिटी बँक ऑल्सो प्रोव्हायडेड धिस फॅसिलिटी द डिपॉझिटर और इन्व्हेस्टर कॅन पेमेंट एनी एक्सपेंडिचर और एनी अदर पार्टी पेमेंट थ्रू बँक्स बाय बाय इशुईंग चेक म्हणजे बँका आजकालच्या आज जर तुम्ही बघितलं आजकालच्या युगामध्ये आज आपण ऑनलाईन बँकिंग पण करतो नेट बँकिंग करतो आहे आर टी जी एस करतो आहे एन एफ टी करतो आहे हे सगळ्या फॅसिलिटी आहेत याच्या याच्यामार्फत आपण एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला किंवा एक ऑर्गनायझेशन दुसऱ्या ऑर्गनायझेशनला पेमेंट करू शकते मग ही पेमेंट फॅसिलिटी बँक प्रोव्हाइड करते बऱ्याच वेळा आपल्याला बँकेच्या मार्फतच इतर पार्ट्यांना पेमेंट करावं लागतं त्यामध्ये इन्शुरन्स पॉलिसीचा हप्ता असेल तर इन्शुरन्स पॉलिसीचा हप्ता आपण परस्पर देऊ शकतो इलेक्ट्रिसिटीचं बिल बँकेमध्ये भरू शकतो किंवा आपल्या अकाउंटमधून ते डायरेक्टली त्यांच्या अकाउंटला ट्रान्सफर करू शकतो अशा पद्धतीने पेमेंट फॅसिलिटी दिलेली आहे किंवा अँड विड्रॉल फॅसिलिटी म्हणजे आपण ठेवी जसं आपले सेविंग अकाउंट असेल करंट अकाउंट असेल रिकरिंग डिपॉझिट असेल फिक्स्ड डिपॉझिट असेल अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या डिपॉझिट्समध्ये ठेवीदार ठेवी ठेवतात आणि ते विड्रॉ पण करण्याची फॅसिलिटी या बँका देत असतात म्हणजे पेमेंटबरोबरच विड्रॉल फॅसिलिटीसुद्धा या ठिकाणी देण्याचं काम हे कमर्शियल बँका करतात आता हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे का तर आपल्याला ऑडिट बघायचं आहे ऑडिट कसं केलं जातं पेमेंट कसे दिले जातात पेमेंटचे व्हाउचर्स काय असतात पेमेंटवर व्हाउचर्सवर सह्या कोणाच्या असतात पेमेंट देताना कोणकोणत्या गोष्टी विचारात घेतल्या जातात मग तुम्हाला माहिती आहे तर तुम्ही पेमेंटचा विचार केला किंवा के पेमेंट स्लिप भरता विड्रॉल स्लिप भरता त्या ठिकाणी अकाऊंट नंबर असतो डेट असतो खातेदाराचे नाव असते सिग्नेचर्स असतात अमाऊंट असते म्हणजे या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि ह्याशिवाय आपण ते पेमेंट क्लिअर करू शकत कर नाही मग ऑडिटरनी ही व्हाउचिंग करत असताना या गोष्टी बघणं गरजेचं आहे म्हणजे मुळात आपल्याला ह्या गोष्टी माहिती असल्या पाहिजे आता हा मुद्दा या ठिकाणी इन इं, इंट्रोडक्शनमध्ये का घेतला तर बँकांच्या पेमेंट स्लिप्समध्ये बऱ्याच वेळा आपल्याला वेगवेगळे पण दिसून येतं किंवा त्यांचा फॉर्मॅट आपल्याला वेगळा असतो काही बँकांमध्ये इंग्लिशमध्ये विड्रॉल स्लिप किंवा पेमेंट स्लिप बघायला मिळते काही ठिकाणी हिंदीमध्ये बघायला मिळते काही ठिकाणी मराठीमध्ये सुद्धा असते इंग्लिशमध्ये सुद्धा असते म्हणजे ड्युएल लँग्वेजमध्ये आपल्याला बघायला मिळते पोस्ट ऑफिसच्या जसे आता पोस्ट ऑफिससुद्धा बँकिंग सेक्टरमध्येच काम करतं तर आपल्याला बघतो एका एका बाजूला इंग्लिशमध्ये असते दुसऱ्या बाजूला मराठीमध्ये असते मग वाउचिंग थोडंफार म्हणजे बदलू शकतं मग हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे ॲज अॅन ऑडिटर म्हणून म्हणून याचा उल्लेख या ठिकाणी के केलेला आहे म्हणजे हे समजलं पाहिजे दुसरं फंक्शन ऑफ कमर्शियल बँक पाहण्याचं की जेवढी फंक्शन्स कमर्शियल बँक करतील तेवढे त्यांना इन्कम्स त्या पद्धतीने घेता येतील म्हणजे त्या इन्कमचे सोर्सेस आपल्याला माहिती व्हावेत या दृष्टिकोनातून हे इंट्रोडक्शनमध्ये मी तुम्हाला सांगतो आहे अजून आपण मेन इंट्रोडक्शनला सुरुवात केलेली नाही पण ही प्रा प्राथमिक माहिती प्रास्ताविक स्वरूपामध्ये आपण पाहतो आहे नेक्स्ट वन क्रेडिट क्रिएशन या ठिकाणी पतनिर्मिती करणे हा एक बँकांचा महत्त्वाचा उद्देश आहे किंवा या बँका या कार्याचा विचार जास्त करतात पतनिर्मिती करणे म्हणजे आता पत पैसा ही संकल्पना तुम्ही ऐकली असेल की पत एखाद्या व्यक्तीची पत मार्केटमध्ये आहे तसंच पत पैसा निर्माण करतो मग आता काय पत पत पैसा म्हणजे कसं पैशाचा म्हणजे चलनाचा प्रत्यक्ष कुठेही वापर करायचा नाही परंतु पैशाचे व्यवहार मात्र होतात म्हणजे एका खात्यातून दुसऱ्या खात्यामध्ये पैसे ट्रान्स्फर करणे एका अकाउंटमधून दुसऱ्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर करणे याच्यामध्ये पत पैसा निर्माण होतो म्हणजे त्या ठिकाणी कागदी चलनाची गरज नाही म्हणजे पैसे भरण्याची गरज नाही पैसे ऑलरेडी अकाऊंटला आहेत एकाच्या अकाउंटमधून डेबिट करून दुसऱ्याच्या अकाउंटला क्रेडिट करायचे आहेत पैसे बँकेतच राहणार आहेत म्हणजे ती अमाऊंट त्या ठिकाणी तशीच राहते बँकेकडंच राहते तर बँकेकडं सपोज पाच लाख आहेत मग पाच लाख त्याच अकाऊंट बँकेतच राहणार आहेत फक्त एका अकाऊंटमधून दुसऱ्या अकाउंटला जाणार एकाचे डेबिट असणार दुसऱ्याचे क्रेडिट असणार म्हणजे अकाउंटेन्सीचे प्रिन्सिपलप्रमाणे एकाचे नावे असणार दुसऱ्याचे जमा असणार पण पैसे बँकेत असणार किंवा एका ब्रँचमधून दुसऱ्या ब्रँचला जाणार पण बँकेकडंच राहणार किंवा एका बँकेकडून दुसऱ्या बँकेकडं जाणं म्हणजे इथं फक्त काय होतं की पत पैसा निर्माण होतो पैसा कुठंही जात नाही फक्त एक बँक दुसऱ्या बँकेला डेबिट करते किंवा क्रेडिट करते एवढाच फक्त फरक आहे आणि मग याच्यामधून काय होतं आहे चलन किंवा विनिमय ह्या गोष्टी न करता सुद्धा आपण पैसे किंवा फंड वन प्लेस टू अनदर प्लेस वन पर्सन टू अनदर पर्सन किंवा वन ऑर्गनायझेशन टू अनदर ऑर्गनायझेशन किंवा पर्सन टू ऑर्गनायझेशन अशा वेगवेगळ्या वे पद्धतीने ट्रान्स्फर करू शकतो दुसरा या पतपैशाचा आपल्याला फायदा असा होतो की ज्यावेळेस आंतरराष्ट्रीय व्यवहार केले जातात तर त्या आंतरराष्ट्रीय व्यवहारामध्ये सुद्धा बँका बऱ्याच वेळा ॲज अ गॅरेंटर म्हणून काम करत असतात तर गॅरेंटर म्हणून कधी काम केलं जातं तर ही पतनिर्मिती जर होत असेल एखाद्या व्यक्तीची पत त्या बँकेकडे जर असेल तर ती बँक त्या व्यापाऱ्याच्या मोठमोठ्या मुट ट्रान्झॅक्शनला ॲज अ गॅरेंटर म्हणून काम करते तर त्यावेळेससुद्धा क्रेडिट क्रिएशन हा महत्त्वाचा ऑप्शन आहे तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो की क्रेडिट कार्ड फॅसिलिटी बँका प्रोव्हाइड करतात आणि क्रेडिट कार्ड फॅसिलिटीमध्ये आपल्याला माहिती आहे की साधारणपणे पंचेचाळीस दिवसापर्यंत आपण ते क्रेडिट वापरू शकतो आणि त्यानंतर आपण जर भरलं तर त्याला व्याज लागतं पण तोपर्यंत पंचेचाळीस दिवसाचं क्रेडिट आपल्याला मिळतं म्हणजे इथं क्रेडिट क्रिएशन करण्यासाठी बँक ही एक प्रकारचे फॅसिलिटी प्रोव्हाइड करते आणि मग याच्यावरती या क्रेडिट कार्डचे ॲन्युअल मेंटेनन्स चार्जेस असतील किंवा काही एक ठराविक रक्कम ती चार्ज म्हणून आपल्याला चार्ज चार्ज म्हणून आपल्याकडून घेत असते हा त्या बँकेचा इन्कम सोर्स आहे म्हणजे आता इथं ऑडिटरला ह्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे की बँका पैसे कोणत्या मार्गाने मिळवते म्हणजे ठेवीवरती व्याज देते आणि कर्जावरती व्याज घेते एवढाच फक्त मूळ इन्कम नाही तर इतर सुद्धा बँकांना पैसे मिळत असतात चेकबुकच्या मार्फत आपल्याला पैसे मिळत असतात क्रेडिट कार्डच्या मार्फत आपल्याला पैसे मिळत असतात तर या बँकांच्या या कार्याबरोबरच त्यांचे इन्कम सोर्सेस आहेत त्यामुळे आपण या कार्याचा मुद्दा म्हणून अभ्यास करतो नेक्स्ट वन इंटरनेट बँकिंग ट्रान्झॅक्शन आजकाल तुम्ही बघताय की ऑनलाईन बँकिंग आहे इंटरनेट बँकिंग आहे तर या इंटरनेट बँकिंग फॅसिलिटीमुळे अनेक बँका एकमेकांशी कनेक्टेड आहेत कोर बँकिंग फॅसिलिटी झालेली आहे अनेक बँका सॉफ्टवेअर्स वापरतात आजकाल सर्वच बँकांमध्ये त्यांचे स्वतःचे सॉफ्टवेअर्स आहेत परंतु ते इंटर कनेक्टेड आहेत त्यामुळं इंटर बँकिंग ट्रान्झॅक्शन फॅसिलिटी आहे आता इंटर बँकिंग ट्रान्झॅक्शन म्हणजेच इंटरनेट बँकिंग ट्रान्झॅक्शन असं पण नाही इंटर बँकिंग म्हणजे दोन बँकांमधले व्यवहार एक बँक दुसऱ्या बँकेला फंड ट्रान्सफर करते किंवा आता माझं स्टेट बँकेत खातं आहे पण समोरच्या पार्टीने बँक ऑफ महाराष्ट्राचा चेक दिलेला आहे तर मग बँक ऑफ महाराष्ट्राचा चेक मी माझ्या से स्टेट बँकेच्या सेविंग अकाउंटला डिपॉझिट करू शकतो किंवा मी दिलेला चेक तो बँक ऑफ महाराष्ट्रामधच्या अकाउंटला डिपॉझिट करू शकतो तर इथं काय झालेलं आहे दोन बँकांमध्ये व्यवहार झालेले आहेत आणि कारण की दोन बँकां दोन व्यक्तींचे दोन वेगवेगळ्या बँकेमध्ये खाते आहेत मग अशी इंटर बँकिंग फॅसिलिटीसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी मिळते म्हणजे असं होत नाही की त्याच बँकेमध्येच डिपॉझिट करायचं तरच तुम्हाला तर ते पैसे मिळतील तर कोणत्याही बँकेचं चेक आपण कोणत्याही बँकेच्या खात्यामध्ये डिपॉझिट करू शकतो ही एक फॅसिलिटी ही बँकांनी आपल्याला दिलेली आहे आणि सुद्धा आपण याच गोष्टी ट्रान्स मनी ट्रान्सफर करू शकतो नेक्स्ट एजन्सी अँड युटिलिटी सर्व्हिसेस बँकांच्या कार्यामध्ये आणखीन एक कार्याची भर आहे ती म्हणजे एजन्सी बँक बऱ्याच वेळा ॲज अ एजन्सी म्हणून काम करते म्हणजे मध्यस्थाची भूमिका बजावत असते म्हणजे एक एजन्सी आहे की जी ती एखाद्या व्यक्तीला मदत करते म्हणजे आपल्याला आता हाऊसिंग लोन घ्यायचं आहे तर मग हाऊसिंग लोन घेताना आपल्याला बऱ्याच वेळा लोन लोन मिळतं लोन सँक्शन केलं जातं पण त्याचे पेमेंट्स हे बँकेच्या थ्रू दिले जातात समोरच्या पार्टीला बँक ती अमाऊंट सँक्शन करते आणि समोरच्या व्यक्तीच्या अकाउंटला ती क्रेडिट करते अर्थात डेबिट करण्याचे अधिकार आपण बँकेला देणं गरजेचं आहे परंतु या ठिकाणी ॲज अ एजंट म्हणूनसुद्धा बँक काम करते शेअर मार्केटच्या बाबतीमध्ये सुद्धा ॲज अ एजंट म्हणूनसुद्धा बँक काम करू शकते किंवा मोठमोठ्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये व्यवहार करत असताना बँक जसं मी पाठीमागं सांगितलं क्रेडिट क्रिएशनच्यामध्ये तसंच गॅरेंटर म्हणूनसुद्धा काम करत असते तर ती एक एजन्सी बिझनेस करणारी बँक असू शकते आणि युटिलिटी सर्व्हिसेस वेगवेगळ्या वेग प्रकारच्या सर्व्हिसेस या ठिकाणी बँका प्रोव्हाइड करत असतात त्यानंतर रेफरन्स संदर्भ म्हणून सुद्धा रेफरन्सेस देणे हा एक महत्त्वाचा भाग आहे कारण की तर बँक जर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये जर उल्लेख करायचं म्हटलं तर बँक जर गॅ गॅरेंटर असेल तर हा एक रेफरन्स त्या ठिकाणी आहे की एखाद्या व्यापाऱ्याला ही बँक ॲज अ गॅरेंटर किंवा एखाद्या इंडस्ट्रीला ही बँक ॲज अ गॅरेंटर म्हणून काम करत आहे हा रेफरन्ससुद्धा बऱ्याच वेळा क्रेडिट क्रिएशन करणारा आहे किंवा एखाद्या संस्थेचं गुडविल क्रिएट करणारा आहे आपल्याला हे माहिती आहे की आता तुम्ही हे ऐकून असाल की आता आय डी बी आय बँक किंवा एस आय डी बी आय बँक हे उद्योग किंवा लघु उद्योग कुटीर उद्योग यांना मदत करणारी किंवा अर्थसहाय्य पुरवणारी बँक आहे अशा वेळेस या बँकांना रेफरन्सची गरज असते किंवा बऱ्याच वेळा ते तुमच्या कानावर असं असेल की एखादं गाव हे एखाद्या बँकेने दत्तक घेतलं आहे याचा अर्थ त्या गावामधले व्यापार विकसित करण्यासाठी लागणारा फंड हा फक्त त्या बँकेकडूनच प्रोव्हाइड केला जातो मग हा एक प्रकारचा त्या पद्धतीने गव्हर्नमेंटला दिलेला रेफरन्स आहे तर त्या दृष्टिकोनातून ॲज अ रेफरन्सी सुद्धा बँका काम करत असतात सेफ कस्टडी पुढचा पॉईंट किंवा पुढचं कार्य आपण सांगू शकतो की आता सर्व बँकांच्या बाबतीमध्ये तुम्हाला माहिती आहे की मोठमोठ्या बँका ह्या कस्टडी किंवा लॉकर्स प्रोव्हाइड करतात आणि लॉकर्स प्रोव्हाइड केल्यानंतर ते लॉकर्सचं रेंट चार्ज केलं जातं मग हा रेंटसुद्धा कमर्शियल बँकांचा हा इन्कम आहे व त्या दृष्टिकोनातून हे एक फंक्शन आहे त्यानंतर ऑदर सर्विसेस आता ऑदर सर्विसेस बँका काय देतात तर वेगवेगळ्या प्रकारचे कार्ड फॅसिलिटी देतात डेबिट कार्ड क्रे क्रेडिट कार्ड असेल आता का रुपे कार्ड असेल विजा कार्ड असेल मास्टर कार्ड असेल प्लॅटिनम कार्ड असेल बिझनेसचे वेगवेगळे कार्ड्स आहेत तर तुम्हाला माहिती आहे की ठेवी किती आहेत किंवा तुमचा कार्ड कशा पद्धतीने आहे तेवढी रक्कम बँकेकडं डिपॉझिट स्वरूपात ठेवावी लागतील तसंच या कार्डनुसार फंक्शन्स किंवा विड्रॉल्सचे लिमिट्स पेमेंट्सचे लिमिट्ससुद्धा आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने दिसतात त्यानंतर आता आर टी जी एस फॅसिलिटी दिली जाते एन ई एफ टी फॅसिलिटी दिली जाते डिमांड ड्राफ्ट फॅसिलिटी दिली जाते आणि या प्रत्येकासाठी यांचं कमिशन चार्ज केलं जातं मग हे कमिशन जे आहे ते कमिशन किंवा ब्रोकरेज काही ठिकाणी ब्रोकरेजसुद्धा घेतात तर हे ब्रोकरेज या ठिकाणी या बँकांचा इन्कम आहे म्हणजे याची जर इंटरेस्टच्या बाबतीमध्ये तुलना केली तर हे खूप अत्यल्प आहे कमी आहे म्हणूनच याला सेकंडरी फंक्शन्स असं म्हटलेलं आहे परंतु बँकांना हे पैसे इन्कम म्हणून मिळतात म्हणजे या ठिकाणी ऑडिटरला या सर्व फंक्शन्सबद्दल माहिती असणं गरजेचं आहे तरच तो त्या बँकेच्या इन्कमचा जे काही वेगवेगळे सोर्सेस आहेत त्याचा अभ्यास करू शकतो किंवा ते चांगल्या पद्धतीने तपासू शकतो मुद्दामच या फंक्शनचा या ठिकाणी विचार केलेला आहे तर आता आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण बँकांचे प्रकार बघितले या व्हिडिओमध्ये आपण बँकांच्या संदर्भामध्ये कमर्शियल बँक कोणकोणत्या आहेत या संदर्भामध्ये त्यांचे फंक्शन्स बघितले इंट्रोडक्शनचा उर्वरित भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कारण की आत्ता आपण पंधरा मिनिटाच जवळपास व्हिडिओ आपण केलेला आहे तर खूप मोठा व्हिडिओ आपण करणार नाही तर छोट्या छोट्या व्हिडिओमार्फत आपण ह्या गोष्टी शिकणार आहोत तर आत्ता आपण या ठिकाणी थांबणार आहोत आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण राहिलेल्या मेन इंट्रोडक्शनचा अभ्यास करणार आहोत तत्पूर्वी पुन्हा मी या ठिकाणी सांगेन की मागचा व्हिडिओ असेल किंवा हा व्हिडिओ असेल तर तो योग्य पद्धतीने ऐका ज्याच्या नोट्स तुम्ही प्रिपेअर करा आणि याच्याबद्दल ज्या काही शंका असतील तर त्या माझ्यापर्यंत पोचवा मी तुम्हाला त्या शंकांच्या बाबतीमध्ये जे काही तुमच्या शंका असतील ते निरसन करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन आणि व्हिडिओच्या संदर्भामध्ये त्याच्या कॉमेंट्स करा आणि याला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद